हाय फ्रेंड्स, सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनेलवर. सर्वांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. हाय, माझ्या माहेरचा गणपती माझे काका वगैरे घेऊन येत आहेत सगळे. आम्ही गावी गणपती बसवतो आणि सर्व वाडीतले मिळून सगळे एकत्र गणपती आणतो. माहेरचे माझ्या आहेत हे सगळे गणपती, म्हणजे शेजारचे गावाला जे असतात ते. हा घर माझ्या घरचा आहे, सासरचा गणपती आहे. बघा ग्रीषा कशी गणपतीला पाया पडते आणि ते आम्ही असेच फोटो शेअर करते. मी गणपतीच्या दिवशी आम्ही काढलेले होते फोटो. इथे माझी आई, भाऊ, बहीण, ही माझी वहिनी आहे ड्रेसवाली, आणि आमची छोटी वेदा बघा. आमचे फोटो कसे वाटले नक्कीच सांगा. ही ग्रीषा इथे मामीसोबत फुगडी खेळते आहे रात्री 12 वाजता. ते पण म्हणजे गणपतीच्या आपण जागरण करतो तेव्हा नाचतो गातो, तसंच ग्रीषाने पूर्ण दिवस एन्जॉय केलेला. रात्री 12 वाजता तुम्ही घड्याळात बघताय तिथे. खूप मजा केली ग्रीषाने इथे अशा पद्धतीने. आणि तिला भेटायला कोण आलं होतं आज? तर आज तिला भेटायला आला होता तिचा आवडता संकेश मामा, म्हणजेच तिच्या मामीचा भाऊ, पण तिला खूप फेवरेट आहे तो मामा. इथे आम्ही गणपतीच्या दर्शनाला गेलो होतो आणि इथे आम्ही रात्री 12 वाजता फुगड्या वगैरे डान्स वगैरे केला. तर ग्रीषा मध्येच पडली आणि ग्रीषा बोलते मला पण फुगडी खेळायची आहे, तर आम्ही तिघींची फुगडी मिळून खेळत होतो आणि एन्जॉय करत होतो गणपतीची चा डान्स. ते गावाला असं नाच करतात महिला, रात्रीचं जागरण करतात आणि गाणी बोलतात. तर ते आमचं चालू होतं असंच मस्ती मस्ती, फुगड्या खेळायचं. झिम्मा फुगडी खेळतोय आम्ही इथे. इथे आता विषय एक छान सगळ्यांना बोलून दाखवत होते. तुला खूप आवड आहे ना. इथे तुम्ही बघू शकता 1.5 दिवसाचा गणपती विसर्जनासाठी आम्ही गेलो होतो मारवेला. तर ग्रीषा सोबत होती, घेऊन गेलो होतो मारवेला. ती बघा ग्रीषा कशी बघते समुद्र किनारा आणि बोटी बघते विशेषतः. तुम्हाला आजचा वाक कसा वाटला नक्की